23 जूनच्या रात्री अंबरनाथ येथील ऑर्डनर फॅक्टरी परिसरातील अंबर चौकात एका 25 वर्षीय तरुणाची चाकू भोसकून हत्या केल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर आरोपी हा फरार झाला होता. गेल्या महिनाभरापासून या हत्येचा तपास करणाऱ्या पोलिसांनी अखेर CCTV फुटेजच्या आधारे ओळख पटवून आरोपीला पुणे येथील मुळशी येथून अटक केली आहे. जावसई येथे रहिवासी असलेला 25 वर्षीय तरुण सचिन भोसले याची 23 जूनच्या रात्री अंबरनाथमधील ऑर्डनर्स फॅक्टरीच्या अंबर चौकात हत्या करण्यात आली. यावेळी त्याच्या गळ्यावर, मानेवर आणि पोटावर चाकूनं वार करण्यात आले होते. या घटनेची माहिती अंबरनाथ पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी दाखल होत तपास सुरू केला होता. CCTV फुटेजच्या आधारे ओळख पटवून पोलिसांनी पुणे जिल्ह्यातील मुळशी येथून आरोपी प्रवीण चिंतोडिया याला अटक केली आहे. या हत्येमागचं कारण असं की सचिन भोसले यांनी काढलेल्या टर्म लाईफ इन्शुरन्सचे पैसे आरोपी प्रवीण हा भरत होता. तसेच सचिनने प्रवीणकडून काही पैसे उसने देखील घेतले होते आणि हे सगळे पैसे प्रवीणने सचिनकडे मागितले होते. मात्र आर्थिक अडचणीत असलेल्या सचिनला प्रवीणला हे पैसे देण्यासाठी त्याच्याकडे पैसे नसल्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला आणि प्रवीणने सचिनची हत्या केली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉक्टर सुधाकर पाठारे यांनी पत्रकारांना दिली. पश्चिम पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिनांक 24 रोजी रात्रीच्या सुमारास एका तरुणाची, सचिन सुरेश भोसले नावाच्या तरुणाची हत्या झाली होती. त्यामध्ये त्याला स्टॅब आणि कट इंजुरीज होत्या. रात्रीच्या अंधारात उशिरा एकांतस्थळी ही हत्या झाल्यामुळे महत्त्वाचा असा काही क्ल्यू तिथे मिळत नव्हता. परंतु पोलिसांनी अत्यंत कष्ट करून CCTV फुटेज, टेक्निकल मोबाईलचं ॲनालिसिस किंवा इतर ॲनालिसिस आणि काही खबरी या सगळ्यांच्या माध्यमातून सूक्ष्म तपास करून त्या आरोपीपर्यंत पोहोचलेले आणि त्या गुन्ह्यामध्ये पुणे येथून एक आरोपी प्रवीण सुरेशसिंग चितोडिया याला अटक केली. या आरोपीवर पूर्वीचे काही गुन्हे दाखल आहेत. या आरोपीने किरकोळच्या देण्याघेण्याच्या वादावरून अत्यंत सूक्ष्म नियोजन करून, पूर्वतयारी करून त्या व्यक्तीचा त्याला फोन करून बोलावून घेतलं, एकास्थळी घेऊन गेला आणि त्याचं मर्डर केलेलं होतं. आरोपी प्रवीण याला पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयानं त्याला 17 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मोहिनी जाधव, आपले बदलापूर.